वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। राज्य मंत्रिमंडळाने न्याय संकुलास दिलेल्या मान्यतेबद्दल इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने आनंदोत्सव साजरा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इचलकरंजीतील नव्या न्याय संकुलास जागा देण्यास मान्यता देण्यात आल्याने इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी या निर्णयाबद्दल साखर वाटप करत आनंदोत्सव साजरा केला। कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे इचलकरंजी हे मोठे शहर आहे। या ठिकाणी खटल्यांच्या संख्येच्या मानाने आवश्यक इमारत नसल्याने न्यायाधीशांची संख्याही कमी होती, त्यामुळे न्याय संकुलासाठी रिंग रोडवरील जागा मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू होता। मात्र सदरच्या जागेवर भाजी मार्केट, फूड कॉम्प्लेक्स, एज्युकेशन कॉम्प्लेक्स, शॉपिंग सेंटर अशी आरक्षणे असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती। या प्रश्नी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळून राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणे वगळून जागा न्याय संकुलास देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाबद्दल इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने साखर पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, बापू मुसळे, रवी रजपुते, इकबाल कलावंत त्यांच्यासह बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चुडमुंगे, सेक्रेटरी ॲडव्होकेट विशाल जाधव, माजी उपाध्यक्ष विवेक तांबे, माजी सेक्रेटरी विशाल जाधव आणि न्याय संकुल समिती सदस्य अल्ताफ मुजावर, अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मेहबूब बांदार, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमित सिंग, सेक्रेटरी ॲडव्होकेट राजीव शिंगे, ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी, ॲडव्होकेट अतुल रेंदाळे, ॲडव्होकेट सुहास मुदगल, ॲडव्होकेट सुनील पाटील, ॲडव्होकेट निलेश लकडे, ॲडव्होकेट अनुराग कुलकर्णी, ॲडव्होकेट माधुरी काजवे, ॲडव्होकेट नीता परीट, ॲडव्होकेट एम डी जमादार, ॲडव्होकेट ए टी तांबे, ॲडव्होकेट विश्वास चुडमुंगे, ॲडव्होकेट सुनील कुलकर्णी आदींसह बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आज इचलकरंजी न्याय संकुल मंजुरीबद्दल आम्ही आज इथं आनंदोत्सव साजरा केला। हे जो प्रश्न आहे न्याय संकुलाचा, तो गेले 40 वर्ष प्रलंबित प्रश्न होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर हे न्याय संकुल एक दुसरी भेट इचलकरंजी शहरास दिलेली आहे। यामध्ये मोलाचे जे सहकारी आहे ते खासदार धैर्यशील माने साहेब, आपले विद्यमान आमदार प्रकाश आवाडे साहेब, रवी माने दादा, बापू मुसळे साहेब व आजी माजी आमचे पदाधिकारी आहेत। इचलकरंजी अतिरिक्त बार असोसिएशनचे अध्यक्ष बांदार साहेब आहेत, इचलकरंजी बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष विवेक तांबे साहेब आहेत, सेक्रेटरी विलास जाधव साहेब आहेत व अल्ताफ मुजावर साहेब आहेत व निलेश लकडे साहेब आहेत। यांनी सततपणे पाठपुरावा करून इचलकरंजी बार असोसिएशनचा जो प्रलंबित प्रश्न आहे, गेले अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न, आज रोजी हे आरक्षण निघून मार्गी लागलेलं आहे आणि ह्या कामामध्ये आजी माझी सर्व सदस्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। ही मुदतवाढ जी देण्यात आली होती, ही न्याय संकुल पूर्ण करण्याकरता देण्यात आलेली होती, ती आम्ही कमी वेळेमध्ये पूर्ण केलेली आहे। आता आरक्षण बदल होऊन ही जी जागा आहे ती न्याय संकुलाकरताच आरक्षित झालेली आहे। त्यामुळं या पुढील जे कार्यवाही आहे, जी आता पजेशनचं काम आहे, जे ताब्याचं काम आहे, ते आयुक्त साहेब महानगरपालिका आणि विधी व न्याय खाते यांच्यामार्फत होईल। आमची या ठिकाणी रवी माने साहेब यांना एक विनंती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला जो शब्द आहे तो त्यांनी पाळलेला आहे आणि फडणवीस साहेब यांनीही विधी न्याय खात्यामार्फत सुद्धा सहकार्य केलेलं आहे। त्यामुळं या न्याय संकुलाचं जे पजेशनचं काम आहे हे या येत्या महिन्यामध्येच एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते पूर्ण व्हावं या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही सर्व बारा स्वयं यांचे कायमस्वरूपी ऋणी राहू, त्याबद्दल या सर्वांचे धन्यवाद। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।